समजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा राणेवर प्रहार। वांद्रे पोटनिवडणुकीदरम्यान राणेंनी ओबीसी बंधूंना दिली होती 5 कोटींची ऑफर। गोरेगाव येथील संतोषनगर झोपडपट्टी परिसरात पसरली आग। अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर आणले नियंत्रण। आणि मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या प्रवासी संख्येत गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ। मध्य रेल्वेने सर्वाधिक प्रवासी संख्या वाहतुकीचा विक्रम नोंदवताना महसुलातही वाढ साध्य। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। पाहूया सविस्तर वृत्त। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राणेंवर प्रहार केलाय। वांद्रे पोटनिवडणुकी दरम्यान राणेंनी ओबीसी बंधूंना 5 कोटींची ऑफर दिली होती असं कदम यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले। एमआयएम आमचा नंबर 1 शत्रू आहे, त्यांच्याशी साटेलोटे करण्याचा प्रश्नच येत नाही। औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून तेथील अनेक नेते वेगवेगळी कामे घेऊन मला भेटायला येतात, त्याचप्रमाणे तेथील एमआयएमचे आमदारही मला भेटायला आले होते। त्यावेळी माझ्यासोबत आमचे 10-15 आमदार उपस्थित होते। याचा अर्थ साटेलोटे असा होत नाही, देशाच्या मुळावर उठलेल्यांसोबत साटेलोटे करण्याचा प्रश्नच येत नाही। तसेच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये राणे यांनी एमआयएमच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती मला मिळाली होती। त्यावेळी राणेंनी ओबीसी बंधूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले असून पक्षासाठीही निधी देण्याचे आश्वासन दिले होते असा आरोप कदम यांनी केलाय। नागालँडची मुलं आहेत ना, जी फडतीस मुलं, त्यांना 2 पैशाची किंमत देत नाही, त्यांना त्या गल्लीतले गुंडे असतात ना अशीच किंमत त्यांना सगळी महाराष्ट्र देखील त्यांना देतो। तर त्यांच्या वक्तव्यावरती आम्ही स्टेटमेंट देणं ती मुळात चुकीचं असं मला वाटतं, त्यांना किंमतच द्यायला नको। आता मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे इथला जो एमएमचा आमदार आहे, आम्ही सगळे जेवत असताना तो बिचारा आला, त्याला म्हटलं बाबा बस जेवला, तो जेवला बसला। त्यातलं चूक काय, एक माणुसकी आहे, शेवटी माणुसकी धर्म आहे, आपली संस्कृती आहे, आपण जेवायला जेवायला बसतो आणि कोण आला तिथं आपण सांगतो बस जेवायला म्हणून। आणि मी त्यांचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे कोणी काम घेऊन येऊ शकतो ना? आता त्याला ही संस्कृती माहीत नाही, तिच्या बापाला माहीत नाही, त्याला माहीत नाही ही संस्कृती। तेव्हा एमआयएमचा आणि आमचा असं कुठलंही साठवलोट नाही, मला त्याची खुलासा करण्याची आवश्यकता नाही। एमआयएमच आमचा नंबर 1 दुश्मन आहे आणि जे या देशाच्या मुळावरती उठलेत। गोरेगाव येथील संतोषनगर झोपडपट्टी परिसरात आग लागल्याने अनेकांचे घरे आणि दुकानांचे नुकसान झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मुंबईतील गोरेगावमध्ये संतोषनगर परिसरात रात्री लागलेल्या आगीत 150 अधिक दुकाने जाऊन खाक झाली। रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे झोपडपट्टीतील नागरिकांची धावपळ झाली। अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 10 टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आली। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या प्रवासी संख्येत गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली। मध्य रेल्वेने देशभरात सर्वाधिक प्रवासी संख्या वाहतुकीचा विक्रम नोंदवतानाच महसुलातही वाढ साध्य केली आहे। मध्य रेल्वेवर वर्षभरात 2 कोटींनी तर पश्चिम रेल्वेवर 1 कोटींनी प्रवासी संख्या वाढली आहे। संपूर्ण देशभरात प्रवासी वाहतुकीत 2.13% घट होत असतानाच मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 0.71% प्रवासी वाढ झाली। मध्य रेल्वेने वर्षाला 168.4 कोटी इतक्या प्रवाशांची वाहतूक केली। गेल्या वर्षी ही संख्या 166.4 कोटी प्रवासी इतकी होती। पश्चिम रेल्वेवरील प्रवासी वाढ 0.21% आहे। उपनगरीय मार्ग वगळता लांब पल्ल्याच्या मार्गावर मध्य रेल्वेवर 0.56% वाढ असून देशभरात ही टक्केवारी 3.56% इतकी आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार असून लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। मात्र म्हाडाच्या नावे बनावट वेबसाईट बनवण्यात आल्याचं समोर आलं आहे। त्याबाबत म्हाडाच्या दक्षता विभागाकडून शहानिशा केली जात आहे। म्हाडातर्फे मुंबईतील 997 आणि अंध व अपंग प्रवर्गातील प्रलंबित 66 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याबाबत www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे। मात्र गेल्या 3 दिवसांपासून म्हाडाच्या नावे एक बनावट वेबसाईट कार्यरत आहे।
ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांकडून त्यांची शहानिशा करण्यात येत असून यावर लक्ष ठेवून कारवाई करू असे म्हाडाने स्पष्ट केले. लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी यापासून सावध राहावे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा. कोणत्याही व्यक्ती एजंटच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन म्हाडाने केले आहे. मावळ गोळीबार प्रकरणात पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांची पुन्हा चौकशी करून कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला दिले. पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी योजना राबवली जाणार आहे. याला मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध होता. भारतीय किसान मोर्चा, भाजप, शिवसेना व रिपाई व शेतकऱ्यांनी 9 ऑगस्ट 2011 रोजी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बौर येथे आंदोलन केलं होतं. आंदोलन हिंसक झाल्यानं पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व श्यामराव तुपे या 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारने चौकशी आयोग नेमला होता. दरम्यान या प्रकरणी आयजी खंडेलवार यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने आदेश दिले आहेत. गेली 2 ते 3 वर्ष सतत दुष्काळामुळे पावसाळा यावर्षी थोडा दिलासादायक असणार आहे, कारण यंदा मान्सून सामान्यपणे बरसणार असल्याचा असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यावर्षी भारतात सरासरीच्या 102% पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय. स्कायमेटने नोंदवलेल्या अंदाजाने बळीराजाला काहीसा दिलासा मिळणार आहे. अल निनो वादळाचा प्रभाव उन्हाळी महिन्यावर राहणार आहे, मात्र पावसावर अल नियोनाचा प्रभाव कमी राहील अशी माहिती स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी दिली. मे महिन्याच्या 27 तारखेपासून मान्सूनला सुरुवात होईल असाही अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यावर्षी भारतात जूनमध्ये सरासरीच्या 160%, जुलैमध्ये 104%, ऑगस्टमध्ये 99%, तर सप्टेंबरमध्ये 96% पाऊस पडेल असे भाकित स्कायमेटने वर्तवलं आहे. शिर्डीमध्ये साई प्रसादालयात भाविकांच्या भोजनामध्ये तांदळात अळी किडे आढळले, त्यामुळे एकच खळबळ उडाली. शिर्डीमध्ये तब्बल 1500 क्विंटल एवढ्या तांदळाची अळी किडे आढळले. 1500 क्विंटल तांदूळ साई संस्थानाने सील केला असून मंदिर व्यवस्थापनाने कारवाई करण्यात येईल, शिवाय भाविकांसाठी पर्यायी व्यवस्थाही केली जाईल. संस्थान के गोडाउन में जो चावल रखा गया था उसमें की कोई कुछ गोनी प्रसादालय में जब यूज़ करने के लिए भेजी गई थी तभी उसने कुछ एक खराबी पाई गई, तो हमारे प्रसादालय प्रमुख ने उसी वक्त हमको इन्फॉर्म किया कि ये तांदूल हम सर्व नहीं कर सकते. और मैं उनका अभिनंदन करता हूँ कि उन्होंने यही राइट टाइम पे हमको इन्फॉर्म करके आगे होने वाला अनर्थ को उन्होंने बचाया है. हम कोई भी भक्त को गलत चीज़ हम सर्व नहीं करते हैं, भविष्य में भी होने नहीं देंगे, ये हमारी जिम्मेदारी है. जहाँ तक ये परचेस का जहाँ ये ज़्यादा पैमाने पे एक साथ परचेस करके जो रखा गया है उसके लिए जो जिम्मेदार है, जो हमारे खरीदी वाले या ये करने वाले जो जिम्मेदार है, जो ऑफिसर जिम्मेदार थे उनको शो कॉज इमिडिएटली दिया गया है और उनका रिप्लाई प्राप्त होने के बाद आगे की कार्रवाई नियम के तहत हो जाएगी. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.